काम है तेव्हा मोठा पॅकेटच घेऊन येईल काय ना काय नाचतोस काय नाच काय करतोस काय करतोस काय करतोस काय चाललंय तुझा तर गाईज बघू शकता 2 मिनिटं नाही झाले मला बसलेलं बेडवर टोपली डारे तिथे ए रुद्रा तर गाईज बघू शकता हा रत्नागिरीचा हापूस आंबा आहे हे गोव्याला गेलते ना माझे मिस्टर होते त्यांनी आणले तर गाईज बघू शकता हे गोव्याचे काजू तो हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे रुद्रस मम्मा 28 तर बघू शकता माझी अजून अंघोळसुद्धा झाली नाही आहे तर सकाळच्या बाजूला सवाट तिथे रुद्र बघा तर रुद्रालाच पहिले तर भरवते त्यानंतर त्याच्या अंघोळ वगैरे करते आणि त्यानंतर माझं सगळं आवडते कारण की हा मुलगा काहीच करून देत नाही आहे तर हे फायनली आले आहेत घरी आणि त्यांना रात्री खूप लेट झालं यायला तर इथं बघू शकता सामान वगैरे सर्व त्यांचं इथेच आहे आंब्याची पेटी आणले तर काय काय आणले ते तुम्हाला दाखवते मी थोडा वेळात पहिले रुद्रचं आवडते ठीक आहे रुद्रचं आवडल्यावर माझं आवडून घेते त्यानंतर मी हे करते तुम्हाला सामान दाखवते गॅलरी फरशी वगैरे पुसायचे बाकी हे सगळंच माझं टोटल राहिले हा मुलगा मला उठल्यापासून काही करून देत नाही त्याची बघा आगाऊपण रिमोट घेतला बाहेर फेकला बापरे पत्र्यावर तिथे मला जाऊन रिमोट आणायला लागला हां नको करतोय नुसता हा बघा रुद्रा कोणाचा बाबू आहे रुद्र पप्पा कुठे आहे पप्पा कुठे आहे रुद्र पप्पा कुठे आहेत पप्पा नाही हात लावायचं नाही पप्पा ओरडतील हात लावायचं नाही तर चला गाईज भेटू थोड्या वेळात सो हे गाईज गुड इव्हिनिंग तर आता संध्याकाळचे 5:15 वाजलेत आणि आज ना माणगावला पूजा होती तर तिकडे जायचा प्लॅन होता आमचा सकाळी झालेलं पण काही कारणामुळे तो कॅन्सल करावा लागला तर खूप दिवसांनी ते आले जवळजवळ 5-6 दिवसांनी तर मस्त मी टाईम स्पेंड केला आहे तर चला दूध संपलं आहे दूध घेऊन येते रुद्र बघा रुद्र सर नुसतं येऊ करतोय नुसतं काय माहिती का नुसतं म्हणजे पाहिजे त्याला हट्टी एक नंबरचा तर चला दुकानात चालले दूध घेऊन येते चहा ठेवते आणि रुद्रला काहीतरी बनवते हट्टी एक नंबरचा आज एवढी आळस आलेली ना की काहीच करायची इच्छा नव्हती कारण की खूप दिवसांनी माझे मिस्टर आले घरी तर इथे बघू शकता आंबे काढले तुम्हाला नंतर दाखवते काय काय आणले ते चला खाली मम्मीने चक्की लावलंय पिठाची तर चला बाहेर जायचं असेल ना की रुद्र एकदम लगेच रेडी चक्की लावलंय पिठाची अरे बाथरूम मध्ये लावले आंबा कुठे आंबा कसा करतो बाबू कसा करतो करून दाखव काय नाही आंबा कसा करतो आई व कशा अंगाई गाते कोणाला अचानक रडायला लागला झोपेतच रडायला लागला तर गाईच दूध आणि डायपर चार घेतले कारण की ना रुद्राचे डायपर संपले आणि हे पुन्हा पेनमध्ये वगैरे गेले नाही बाजारात गेले नाही तर मग माझे रात्रीचे हे रुद्राचे बांधव होते 10 वेळा मेन म्हणजे त्याची झोप मोड होते आणि डायपर लावल्यावर ना एकदम आरामात झोपतो तो त्याच्यामुळे घेतले इथून 4 सध्या तर आता पनवेलला जाणार होतं थोडं काम आहे मग तेव्हा मोठा पॅकेटच घेऊन येईल काय ना काय नाचतोस ए डिंगी चिका डबली बबली तर गाईज इथे माझा चहा रेडी आहे हा माझ्यासाठी आणि हा त्यांच्यासाठी त्यानंतर इथे रुद्राचं नाचणे सत्व बनवते आणि रुद्राचं बघा
बघा काय काय कुठे कुठे असंच बाहेर दाखवते. अजून मी ना कपडेसुद्धा आत घेतले नाही आहेत, ते थोड्या वेळाने घेते. पहिले त्यांना चहा देते आणि रुद्रला भरते. इथे झाडू बघा, तिथे पडलंय रुद्रचे काम. बापरे ठेव, सारखी आवडते पसारा. तरी काय संपत नाही तर चला गाईस थोडा वेळ भेटू. काय करतोस, काय करतोस, काय करतोस, काय चाललंय तुझा? हे काय, हे काय, हां हे काय, काय चाललंय तुझं? दिवसभर तुझा असाच पसारा असतो. चल मी चालली, खेळतो इथेच. बदमाश ए रुद्र, हे काय? तर बघू शकता तुम्ही सगळ्यांनी, दिवसभर अशी नाटकं करत असतो. तर चला चहा घेते. आता मी आले ना तो बरोबर मागे घ्या, त्याची नाटकं बघा. तर गाईज बघू शकता, 2 मिनटं नाही झाले मला बसलेल्या बेडवर, टोपली डारे तिथे. ए रुद्र, काय केलास, काय केलास, काय केलास? अरे काय रुद्र, कुठे चाललास? त्या मम्मा चालली, चालली, चालली मम्मा, चालली चालली मम्मा. तर गाईज बघा, त्याला आता भरवायला घेतलाय तर त्याची नाटकं बघा. तो चॉकलेटचा डबा आणलाय ना, त्याच्यासोबत खेळतो. रुद्र ये चाल, हे रुद्र, रुद्र तेव्हा चालली मम्मा. ब बाय टाटा, टाटा. इथेच वाजले 6, अजून माझं काही आवरलं नाही, अजून कपडे सुद्धा घेतले नाही. चलिये लवकर, भेटलं 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 भेटलं. पटेल पटेल, कोण काऊ काय, काऊ कोण काय, इकडे बघ, इकडे बघ. हाय कर सगळ्यांना, हाय कर, हाय कर. मम्माने हाय कसं शिकवलं तुला, हाय कसं करायचं, हाय कसं करायचं. चला चला आपण थोड्या वेळात भेटू, बोल, आपण थोड्या वेळात भेटू. मम्मा आता माझी भळवते मला, जायचं नाही. तर गाईज फायनली मी आता फ्री झालेली आहे. हे सुद्धा बाहेर गेलेत आता, त्यानंतर रुद्रसुद्धा खाली गेला. आता रुद्र फिरायला जाईल आणि वाजले 6, तर मी पटकन जेवण करून घेते, कारण की आज खालचं वरचं दोन्ही मला करायचं आहे. तरी ते मी सकाळी वाटाणे भिजत घातले, तर वाटाण्याची भाजी करते, वरण करते, भात करते आणि काहीतरी भजी वगैरे किंवा वरती काहीतरी असं पापड तर तळणारच आहे, पण भजी वगैरे बघते तर कसली पण, कारण की ना आमच्याकडे कोणाला कांदा भजी आवडते, कोणाला बटाटा भजी आवडते, तर कोणाला मिरची बेसनामध्ये तळलेली आवडते. म्हणजे प्रत्येकाची फरमाईश वेगळी आहे, त्याच्यामुळे ना तर मला विचारूनच करावं लागेल की कोणती भाजी खाल सगळ्यांना, असं विचारूनच. मेन म्हणजे मम्मीला विचारावं लागतो, कारण की त्या खुश ना आम्ही खुश, त्यांनी खाला म्हणजे आम्ही खाला. आणि माझं असं काय नाही, मला काही द्या मी काही खाईल, पण माझ्या नवऱ्याचं, मम्मींचं आणि भाऊंचं पण नाही, पप्पांचं पण नाही, या दोघांचंच ज्याचा प्रॉब्लेम असतो, हे नको ते नको, त्यांना जिरा टाकलेलं आवडत नाही वगैरे, प्रत्येकाचं हां असं, दोघांचंच जास्त, पप्पांचं माझं आणि भाऊंना. काही द्या मिळेल ते खातो, बिचारे आम्ही बिचारे. तर चला जेवणाला सुरुवात करते, थोड्या वेळात भेटू. तर गाईज बघू शकता, हा रत्नागिरीचा हापूस आंबा आहे. हे गोव्याला गेलते ना माझे मिस्टर, तर त्यांनी आणले. तर 1 डझन माझ्या सासूला दिले आणि 1 डझन इथे मला ठेवलेत. तर हा महाप्रसाद आहे गणपतीचा, गणपतीपुळ्याचा. तर गाईज बघू शकता, हे गोव्याचे काजू, हे काजू आणलेत 1 किलो, अर्धा अर्धा किलोचे आहेत. तर गाईज माझं इथे जेवण वगैरे झालेलं आहे. तर हा कपड्यांचा पसारा बघा, तो एक आवडायचा बाकी आहे. तर त्याआधी पहिले रुद्रला भरवते. तर इथे गरम गरम भात माझा रेडी आहे, तर रुद्रला आता दूध भात भरवते. त्यानंतर इथे माझं वरण रेडी आहे, अर्धा वरण खाली दिला. त्यानंतर इथे माझी वाटाण्याची भाजी रेडी आहे, ते पापड आणि हे रत्नागिरीचा हापूस आंबा. स्मेल खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप भारी आहे. तर इथे पाणी गरम करत ठेवलं आहे, रुद्रची आंघोळ करायची त्याच्यामुळे. तर सर्वात आधी पहिले मी रुद्रला आणते, त्याला भरवते आणि ते कपडे वगैरे व्यवस्थित करते. रुद्रने आज मला नको केलं आहे, तरी ते बघा 10
मी किती वेळा पसारा आवरला असेल, किती वेळा आणि ना मला पसारा असलेला अजिबात आवडत नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही, पण या मुलाच्या मुलं मी एवढाच किती वेळा आवरला आहे, किती वेळा तरी पसारा केला आहे, नको केला आहे. ते आंबे सगळे खाली पाडलेले हे बघा, डायरेक्ट खाली असं करतोय. तर ही पिशवी माझ्या घरी द्यायची आहे, अर्धा सामान माझ्या गावातल्या मावशीला द्यायचं आहे, कारण की तिने ना मला आता परेशची हळद होती ना त्या दिवशी तिने मला 1 किलो अशी मच्छी आणली. तुम्हाला सांगितलं होतं ना ब्लॉगमध्ये मच्छी आणली, पुन्हा त्याच्या आधी मला जवळं दिलेलं म्हणजे सुकट, त्याच्या आधी पुन्हा मला खारवाड्या दिल्या, पापड दिला, काय ना काय माझी ती मावशी देतच असते, माझ्या गावातली मुक्त मावशी. तर मग आणि मला काय तिला देता येत नाही त्याच्यामुळे ना तो आता. सो हे गाईज, तर आता लाईट गेले, तर आता रात्रीचे वाजलेत 10:30 वाजलेत आणि आता लाईट गेले. तर माझे भांडी वगैरे सर्व झाले आहेत, आता सगळं आवरून झालं आहेत. आता मी आता जस्ट चेंज करायला घेत होती, म्हटलं ब्लॉग एंड नाही केला आहे तर सगळं माझं आवरलं आहे. पहिले रुद्रला बघूया. रुद्र, अरे बेडरूममध्ये, मला वाटलं इथंच आहे. तर इथं बघू शकता सगळं ओटा वगैरे क्लीन झालं आहे, कपडे वगैरे सगळं झालं आहे माझं. आता फक्त तो झोपायचं बाकी आहे, तर रुद्र दाखवते तुम्हाला. हे रुद्र कुठे आहे रुद्र? बा ते काहीच बघू शकता. रुद्रला हा टी शर्ट आणलाय त्याच्या पप्पांनी गोव्यावरून. इकडे बघ बाबू, इकडे बघ, तर दोन ड्रेस आणलेत त्याला. इकडे बघ ना, इकडे बघ, इकडे बघ ना. हे बघ कोण आहे? हे मम्मा, मम्मा. किती छान दिसते बघा, नुसतं मस्ती करायला पाहिजे. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा विसरू नका. टाटा बाय. तर गाईज, बाहेर लाईटी बंद केल्यात आणि रुद्र बाहेर आहे. खूप नाटकं करत होता ना. करशील नाटकं? करशील, करशील नाटकं? हां, नुसतं पसारा करतोय दिवस. आता बघा दरवाजा बंद करेल, ते सांगायला नाही लागत त्याला. काय करायचं आता? काय काय दिवसभर असं चालताच चालताच पडशील.